नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर। मित्रांनो, आज आपण बघतोय आपला पार्ट 3, आणि पार्ट 3 मध्ये बघणार आहोत हा सिंगिंग बीच, सिंगिंग सँड बीच आहे। थोडंसं वेगळं म्हणजे इथे सँड म्हणून काहीतरी आवाज येतो असं म्हणतात, तो सो बोलो हे पण आपण करूया आणि हे पण आपल्या व्ह्यूअर्सना दाखवूया। सो इथे आता गाडी पार्क केलेली आहे। गाडी पार्क करायची इथे दिवसाचे $27 घेतलेले आहेत, म्हणजे 3-4 जणांचा ग्रुप आणि एक कार असेल तर, आणि दोघं जण असेल तरी $27। सो आम्ही ग्रुपचं घेतलेलं आहे, आम्ही 14 जणांचं मिळून। सो आता गाडी पार्क केलेली आहे एक दिवसासाठी। इथे पूर्ण असे ना असे डिटेल्स दिलेले असतात बघा, की कुठला ट्रेल आहे, किती किलोमीटरचा आहे, कुठून जायचं आहे, इथे तुम्ही काय काय बघू शकता, हे सगळं इथे लिहिलेलं असतं। तुम्ही कुठे पिकनिक एरिया आहे, कसा ट्रेल आहे, हे सगळं प्रत्येक पार्कच्या इथे कॅनडा पार्कच्या वतीने सगळं लिहिलेलं असतं। आणि इथे अशी पेईंग मशीन्स असतात, सो इथे तुम्ही तिकीट काढू शकता। सो आपण आता निघालेलो आहोत पुन्हा एकदा सिंगिंग बीचच्या इथे, सिंगिंग सँड बीचच्या इथे। सो अगेन छोटासा ट्रेल आणि एक सुंदर बीच, आणि त्याच्यानंतर मस्त की पुन्हा एकदा छानपैकी मजा, आणि नंतर आपण घरी जाणार आहोत। सो तुम्हाला मागचे जे 2 व्हिडिओ आहेत ते कसे वाटले मला नक्की सांगा। आवडले असेल तर नक्की, कोण नवीन असेल ना चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच असतात। कसा वाटतो सँडविच, सिंगिंग सँडविच? आता ते सिंगिंग काय ते प्रकार आम्हाला बघायचं आहे। तरी का बघ, कुठेतरी असं म्हणतात की असं ऐकू येत, आता इथे विचारतो कोणाला तरी कुठे असं काय आहे का, पण हे बघा ना भरपूर बऱ्यापैकी लोक आहेत, पण छोटासा बीच आहे, छोटा बीच आहे, लोक फक्त येऊन छानपैकी इथे बसतात, एन्जॉय करतात, खातात, पितात आणि जातात। हो तिथे खूप खूप आतमध्ये गेलेले आहेत, पण आम्ही हो। सो मंडळी, बीच तर आता हा सँड कुठला माहिती का, सिंगिंग सॅमी नेहमी सँड बीच असं म्हणतो, असं नाही आहे, बीचचं नाव आहे सिंगिंग सँड बीच। आणि आम्ही बघितलं इथे काय बाबा सिंगिंग सँड बीच म्हणजे नक्की काय आहे, इथे काय आहे, तर असं मी व्हिडिओ बघितलेला की कोणतरी असं पाय मारतं आणि त्याचा आवाज येतो। सो वेदिकाला सांगितलं बघतो मी, सो मी बघितलं, लक्षने बघितलं, पण अजिबात आवाज काही येईना। मग बोललो असं काय यार, मग काय गेलं तिकडे इन्फॉर्मेशन देणारे असतात, सो त्या ऑफिसला तिकडे गेलो आणि त्यांना विचारलं बाबा नक्की हे सिंगिंग सँड बीच म्हणजे नक्की काय, याचं नाव का सिंगिंग सँड बीच आहे। सो मला त्यांनी सांगितलं की सिंगिंग सँड बीच असं का म्हणतात, तर इथे जी वाळू आहे ना त्याच्यामध्ये जरा जास्त क्रिस्टल आहेत, क्रिस्टल वाळू आहे ही, आणि जेव्हा जोरात जेव्हा वारे वाहतात ना तेव्हा त्याचा एक आवाज होतो, आणि तो असं कोणीतरी गायल्यासारखा थोडंसं असं सिंगिंगसारखा तो आवाज होतो आणि तो ऐकायला येतो। सो त्यामुळे या बीचला सिंगिंग सँड बीच असं म्हणतात। मग त्यांना विचारलं सो असं कधी असं बँड, म्हणजे आता नॉर्मल जे हवा चालू असेल तेव्हा येईल का, तेव्हा असं नाही आहे, वर्षातून 2 किंवा 3 जास्तीत जास्त 5 ते 6 वेळा असं होतं कधी कधी। सो ह्यावर्षी तर एकदा का 2 झालेलं आहे म्हणून बोललो अरे बापरे असं आहे का। पण आम्ही आता थोडासा हवा येतो, वेदिका म्हणते येते का आवाज ना वेदिका वेदिकाला असं वाटलं ना, वेदिका वाटलं तिला, आणि आता वाजलेत सुद्धा 5:45, कारण का पुढे आपल्याला 1 तासाचा रस्ता आहे आपल्या हॉटेलवरती जायला, मध्ये जेवणाचं काहीतरी बघायचं आहे। सो असा सगळा प्लॅन आहे, बघूया काय। पण त्या अगोदर आपली आस्था काहीतरी करते आहे, आता ते तुम्हाला दाखवणार आहे। आस्थाची थोडीशी मजा पण ह्या व्हिडिओमध्ये बघा, छा मस्त हा व्हिडिओ, म्हणजे असा गप्पा मारणार होणार आहे, जसं आम्ही आता बीचवर बसलो ना मस्त की शांत निवांत, तसं तुमच्या आणि तुमच्याबरोबर बोलतो, तसं तुम्ही पण निवांत शांत बसा आणि गप्पा मारा आमच्याबरोबर। सो आस्था आता आलेली आहे, आस्था, हां आस्था
Come on, start. What you want to do? If you want to make a sand crab, all you have to do... Come near. Okay, sit now. If you want to make a sand crab, then all you have to do is just get some sand inside your... inside a sand thing, like a sand cup. Then put some sand inside, just put it like a sprinkle. Then wipe all of the things you took. I just send it to the tear. I wipe this up. Then find a clean spot for them. So now put it on your crab's eyes or something. Eyes, mouth, and his legs. Then carefully get in the side you are. And then carefully take it out and it gets a crab. Wow, it's your crab? Yeah, you want to eat it? No. So बघितलं सो मुलं पण अशी मजा करतायत छान पैकी आणि नाही ते अजून बरंच काय काय ती खेळते सो अशी मुलं पण मस्त मजा करतात खेळतात पाण्यात गेलो नाही आम्ही आणि मस्त पैकी तुमच्याशी पण बोलतो. सो मंडळी आता तिथून आम्ही निघालोय. तुम्ही बीचचा नजारा बघू शकता. हा आहे सिंगिंग सँड बीच आणि इकडून हा आपण थोडंसं हा असा इकडून जर असा आलो आता आपण आलो चालत तिकडून आल्यानंतर हा इकडे असं प्रत्येक बीचच्या इथे असं वॉशरूम असतं लेडीज आणि जेंट्ससाठी आणि तुम्हाला जर कपडे चेंज करायचे असतील तर असं सगळं असतं इथे. त्याच्यानंतर इकडे हा ट्रेल चालू होतो आहे. सो हा ट्रेल आहे वाइल्ड गार्डन ट्रेल. तुम्ही बघता इथे लिहिलेलं इथे सगळी माहिती दिलेली आहे. मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं ना का की इथे सगळा हा 1.3 किलोमीटरचा ट्रेल आहे किंवा हा इथे लिहिलेलं बघा 45 मिनिट्सचा हा ट्रेल आहे पूर्ण. आणि अशी असा ट्रेल आहे म्हणजे पूर्ण प्रॉपरली बांधलेलं आहे वुडननी आणि वुडनचे तुम्हाला चालायला असा पाथवे आहे आणि हा 1.3 किलोमीटर आहे. थोडंसं आपण पुढे जाऊया तुम्हाला दाखवतो मी. वेदिका ही आहे तिकडे ते मुलांचे पाय धुते कारण का तिथे आता ते खेळले ना भरपूर. सो असा बघा हा वाईल्ड एरिया आहे तुम्ही बघताय आणि आपण त्याच्यामधून चालतोय छानपैकी. आहा हा सुंदर म्हणजे असं चालायला सुद्धा एवढं छान आहे ना. तुम्ही म्हणजे बाजूला बीच बाजूला एवढं सुंदर पाणी निळं निळं शार पाणी लेक युरॉन आहे आणि आपण असं चालत चाललेलो आहोत आपल्या ह्या ट्रेलवरती. आणि हा असा सुंदर ट्रेल. आता मी जास्त जाणार नाही आहे कारण का आपल्याला पुढे जायचं अजून आता संध्याकाळ होत आले. तुम्ही थोडं इकडून बघा हा असा चालत चालत जाणार असं असं पुढे जाणार त्या जंगलात जाणार आणि नंतर तिथून परत टर्न होऊन तुम्हाला परत इकडे आणून सोडणार. मंडळी आपण थोडंसं पुढे आल्यानंतर हा जंगल ट्रेक चालू होतो. तुम्ही बघू शकता हे जंगल आहे. सो इथून येऊन हा 1.3 किलोमीटरचा पूर्णपणे जंगल इथे दिलेलं आहे. इथे वाईल्ड लाईफ आहे. सो आता संध्याकाळचे 6:30 झालेत आम्ही काय आतमध्ये जात नाही आपल्याला परतायचं आहे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो इथे. तुम्ही बघू शकता पूर्णपणे जंगल आहे. छोटासा रस्ता चालला आहे आतमध्ये आणि हा ट्रेक कम्प्लीट करून परत रिटर्न इथून येणार आपण असं. सो असं आहे पण आता आम्ही आतमध्ये जात नाही आहे कारण का संध्याकाळ झाली. आपल्याला पुढे जवळजवळ 1 ते 1.5 तास गाडी चालवत परत आपण जिथे थांबलो आहे तिकडे जायचं आहे. सो आता चला घरी निघूया आणि नंतर तिकडे गेल्यानंतर सनसेट आपल्याला बघायला मिळतो का कुठे ते बघूया आणि
आणखीन काय दाखवता येतील का ते पण सांगतो तुम्हाला. सो कसा वाटला हा सिंगिंग सँड बीच हे मला नक्की कळवा. कमेंट सांगा करून की कसं वाटतंय. आणि हे जे पार्क कॅनडा जे काम करते ना अप्रतिम अप्रतिम, म्हणजे निसर्गाला काय म्हणतात ते जपण्याचं काम करतात ही लोकं. सो मला एक असं वाटतं की आपल्या इंडियामध्ये आपल्या कोकणामध्ये किंवा जिथे जिथे असे समुद्र आहेत किंवा मग असं वाईल्ड लाईफ आहे, सो तिकडे जर त्यांनी असं काहीतरी केलं की पर्यटक यायला पाहिजे तो खूप छान होईल. असे छान छान ट्रेल करा, असं छान बांधा, किती छान वाटेल बघा ना. म्हणजे लहान लहान मुलांनासुद्धा घेऊन यायला काही वाटत नाही असं. सो आपल्या इथे पण केलं पाहिजे असं. आणि एवढी स्वच्छता तर काय म्हणाल मंडळी. मी आज 2 दिवस झाले या इकडे फिरतो आहे, ह्या एरियामध्ये सगळीकडे फिरतो आहे. म्हणजे जंगल दिस बघितलेत किंवा आता इकडचे आपण बीच बघितले, बाकीचं आपण सगळं काय काय बघितलं, पण एक प्लास्टिकची बॉटल मला कुठे पडलेली दिसली नाही, की प्लास्टिक पडलेलं कुठे दिसलं नाही, कचरा दिसला नाही कुठे मला पडलेला. कसलं भारी वाटतं हो, कसलं भारी. हां, एवढी स्वच्छता जर आपल्या इथे पाळली ना, किती आपल्या इथे पण आपला देशसुद्धा किती सुंदर आहे, किती छान छान होईल. आपल्या कोकणात एवढे सुंदर बीचेस आहेत. जर आपण म्हणतो ना की कोकणाचा कॅलिफोर्निया व्हायला हवा, तर पहिल्यांदा कोकणातल्या लोकांनी ना हा कचरा करायला नको, एवढं केलं पाहिजे बस, कचरा नाही केला पाहिजे. आणि जो कोणी कचरा करेल ना त्याला मोठा फाईन लावला पाहिजे, तर आपला कोकणाचा कॅलिफोर्निया नक्की होईल. पहिली स्टेप, कुठेही कचरा टाकू नका. जे कचरा टाकायचं जिथे असेल ना त्या तिथे डस्टबिनमध्ये टाका. आपला कोकण, आपला महाराष्ट्र, आपला इंडिया, अख्खं भारतसुद्धा स्वच्छ होईल. माझा एक कन्सेप्ट सांगितला मी, तुम्हाला आवडतो की नाही कमेंट करून सांगा. पण मन जळतो, म्हणजे आपल्या देशामध्ये काय म्हणतात ते असं बॉटल कुठे कुठे पडलेले असतात, कुठे प्लास्टिक पडलेलं दिसतं. मी पण बरेच यूट्यूब चॅनल बघतो कोकणातले सुद्धा. सो समुद्राच्या बाजूला एवढे बॉटल्स पडलेले असतात ना, आपले यूट्यूबर मित्र सगळ्यांना सांगत असतात, आव्हान करत असतात की कचरा करू नका, कचरा टाकू नका. फक्त तुम्ही व्हिडिओ बघता, पण व्हिडिओच्या मागचं जे लोकं मेहनत घेतात किंवा जे सांगण्याचा प्रयत्न करतात ना, ते कोणीतरी अवलंबा. खरंच छान होईल, खरंच बरं वाटेल की प्लास्टिक कुठे दिसलं तर प्लास्टिक कचऱ्याच्या डब्यात टाका. किंवा कोण जर टाकत असेल ना, त्या माणसाला सांगा की यार नको टाकू, असं नको करू, आपल्या निसर्गाला असं घाण नका करू, कचरा करू नका निसर्गात, असं सांगायचं तरी. बस एवढीच एक इच्छा आहे. हां, भरपूर बोललो, दमलोय आता. सकाळपासून फिरतो आहे आणि व्हिडिओ करतो आहे आणि तुमच्यापर्यंत हे व्हिडिओ घेऊन येतो आहे. चला आता घरी निघूया. येस. सो मंडळी, आता वाजलेत 9 वाजलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघताय ते 9:03 बाकी आहेत. सो अजूनही उजेड आहे. सो काय म्हणतात ते सूर्यास्त व्हायच्या अगोदर घरी आलेलो आहोत, आपल्या रूमवर आलेलो आहोत. आणि आस्था झोपली होती, आस्था हां येते आस्था. सो थोडंसं खाल्लं पिल्लं मस्तपैकी आणि नंतर आलेलो आहे. आता जरा निवांत आहे. आता ना इकडचे जे हे जे चालवतात हॉटेल, सो त्यांनी सांगितलं की इथे ना आता बॉनफायर करू शकतो, सो ते अरेंज करून देतात. सो बघूया वेदिका काय म्हणते. हां, बघूया करूया. जरा जर वेळ भेटला आणि तर आपण बॉनफायर करूया आणि मग हा व्हिडिओ एंड करूया. काय वेदिका, सो जरा हात पाय धुवून घेतो, फ्रेश होतो. हां, जरा फ्रेश होतो. त्यांना सांगतो की अरेंज करा म्हणून, मग थोडीशी बॉनफायर पण करूया. मजा करायला आलोय बाहेर, तर मजा केलीच पाहिजे आणि ती तुम्हाला दाखवता आली पाहिजे मेन म्हणजे. सो करूया आपण नक्की बॉनफायरसुद्धा करूया आणि तुम्हाला दाखवतो कसं अरेंजमेंट. खरंच खूप छान हॉटेल आहे, खूप छान अरेंज करून देतात. सो आता इथे थोडा थांबतो, फ्रेश होऊन परत आपण भेटू. नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय काळोख किती पसरलेलं आहे आणि आपण काय केलेलं आहे, तर बॉर्न फायर केलेलं आहे. इकडचे जे ओनर आहेत ना, त्यांनी आम्हाला सांगितलं आल्यानंतर की तुम्ही इथे बॉर्न फायर पण करू शकता, आम्ही तुम्हाला अरेंज करून देतो. सो त्यांनी एवढं छानपैकी सुंदरपैकी अरेंज करून दिलं आहे ना, आणि याचे $25 वेगळे त्यांनी कॅशमध्ये घेतले. पण ठीक आहे, एवढं तुम्ही जर आलेलं आहात आणि एवढं सुंदर असं प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं मस्त की फिरताय आणि त्याच्यानंतर मग अशी बॉर्न फायर करताय ना, अजून काय हवं आपल्याला. सो असं बॉर्न फायर करतोय वेदिका. ओके, आणि बॉर्न फायर बरोबर आम्ही काय करणार आहोत, तर आम्ही मके आणलेले आहेत.
ओके, कारण का आम्ही मगाशी तर जेवून आलो आम्ही. सो मका आणलेला आहे मस्तपैकी. मका आम्ही तिथे त्याच्यावरती थोडंसं गरम करणार आहोत छानपैकी. आणखीन आम्ही मार्शमेलन आणलेले आहेत, बरोबर या मुलांना? मार्शमेलो, ओके, मार्शमेलो आणलेले आहेत. स्मोर्स करणार आहोत आम्ही. करेक्ट. सो आम्ही ते आणखी ते सुद्धा काय करणार आहोत? स्मोर्स. स्मोर्स काय एक एक नाव, सो काय एक एक शब्द ना. सो ते स्मोर्स करणार आहोत आणि ते खाणार आहोत एकदम मस्तपैकी. आणि हा बॉर्नफायर आहे. सो आज आम्ही आज एन्जॉय करतोय बॉर्नफायर आणि तुम्हाला सुद्धा दाखवतोय. बघा ना किती भारी वाटते की नाही. मस्तपैकी इथे वेदिका बसलेली आहे, मध्ये बॉर्नफायर चालू आहे, इथे मुलं बसलेली आहेत आणि इथे आम्ही बसणार, मी बसणार आहे इथे छानपैकी. आणि सुंदर आम्ही बॉर्नफायर करतोय, एक नंबर. बघा ना कसा दिसतंय नजारा, खरं नक्की सांगा. आणि आता इथे मी थांबतो, बराच वेळ झाला की आम्ही सकाळपासून शूट करतो आहे आणि तुम्हाला सगळ्या इकडच्या प्लेसेस आहेत जिथे आम्ही व्हिजिट केलं ते दाखवतो आहे. सो आज आपण काय बघितलं या व्हिडिओमध्ये, आपण व्हिडिओमध्ये बघितलं, लक्ष इकडे जरा असं. सो आपण व्हिडिओमध्ये बघितलं की इकडचा सिंगिंग सँड बीच, त्याच्यानंतर तिकडचा ट्रेल बघितला आपण थोडाफार कसा असतो आणि कसं बीच आहे त्याबद्दल थोडीफार माहिती दिली मी. त्याच्यानंतर आपण इथे आलो आपल्या परत जिथे आपलं मॉटेल आहे, जिथे आपला स्टे आहे तिकडे आलो. आणि त्याच्यानंतर आपण त्या ओनर यांच्याशी जो बोललो होतो त्यांनी आपल्याला हे असं अरेंज करून दिलं छानपैकी. एकदम खूप सुंदर आहे, खूप कॉपरेटिव्ह आहे तिकडचे ओनर. म्हणजे आम्हाला असं वाटलंच नव्हतं का वेदिका. आणि असं कॅनडात आहोत असं काही वाटत नाही. कॅनडात आहोत, आपली इंडियन लोक आहेत हे. आणि खूप त्यांनी होमली फील झाले, म्हणजे असं आम्हाला माहिती पण नव्हतं. आम्ही बुक केलं तेव्हा असं वाटलं पण नव्हतं की आपली इंडियन लोक असतील, पण त्यांनी पण खूप छान ट्रीट केलं आम्हाला आणि एन्जॉय करा म्हणाले. सो आपल्याला बॉर्नफायरसुद्धा त्यांनी करायला मदत केलेली आणि खूप मस्त अरेंजमेंट केली आहे त्यांनी. सो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो आहे, त्यांची लिंक देतो आहे. तुम्ही कधी आला तिथे सो नक्की त्यांना फोन करून नक्की या आणि तुमचं बुकिंग करा. नक्की तुम्हाला आवडेल इकडे यायला. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स देतो आहे. आणि आता इथे थांबतो, जरा बॉर्नफायरची मजा घेतो फॅमिलीबरोबर आणि इथे हा व्हिडिओ संपवतो. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. उद्या आपण इथून निघणार आहोत आणि तो निघतानाचं सुद्धा काही थोडाफार प्लॅन आहे. इकडे थोडंफार आणखीन जर आहेत बघण्यासारखे वॉटरफॉल आहेत, आणखीन एखाद दुसरे बीच आहेत, तिकडे पण आपण जाऊ आणि तोसुद्धा व्हिडिओ येणार आहे. सो कशी वाटली पूर्ण सिरीज मला नक्की सांगा. पहिले दोन व्हिडिओ बघितले नसतील तुम्ही ते पण बघा आणि नक्की नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तू आणि जे जे ज्यांना ज्यांना मराठी कळताना त्यांच्या त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोचू द्या एवढं, कारण का खूप माहिती आहे आपल्या चॅनलवरती आणि खरंच सांगतो सगळ्यांना फायदा होईल. सो चला आता इथे थांबतो, भरपूर बोललेलं, रात्रीचे वाजलेत 10:30. सो जरासं बसतो फॅमिलीबरोबर, गप्पा मारतो आणि आता मी इथे व्हिडिओ संपवतो. कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ. चला तर मग, बाय बाय, टेक केअर, बाय बाय करा, बाय. चला लक्ष, आमचा कॅमेरामन बाय. सो आमचा लाईटमन. सो चला, बाय 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 बाय, टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा, टाटा.